नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मैथमेटिक्स पार्ट वन मधील सेकंड टॉपिक क्वाड्रेटिक इक्वेशनची स्टडी आपण करत आहोत। आपण यापूर्वी क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय आणि फॅक्टराइजेशन मेथडचा उपयोग करून क्वाड्रेटिक इक्वेशन कसे सॉल्व करतात ते पाहिलेले आहे। आता आपण त्यानंतरची मेथड म्हणजे बाय सोल्यूशन ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडचा यूज करून क्वाड्रेटिक इक्वेशन कसे सॉल्व करायचे आणि ही मेथड का यूज करायची ते पाहणार आहोत। पहा, एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स प्लस टू इक्वल टू झिरो, याच्यामध्ये टूचे फॅक्टर असे फाईंड करायचे ज्यांची सम टेन येईल असं पॉसिबल नाही, म्हणून आपण तिथं नेक्स्ट मेथड यूज करायला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड। लेट अस ऐड अ सुटेबल टर्म टू एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स। एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्समध्ये एक सुटेबल टर्म आपण के ॲड केली आणि त्याचं जे फॉर्म्युला आहे एक्स प्लस ए त्याचा स्क्वेअर घेतला, म्हणजे याच्याशी याला आपण इक्वेट करणार आहोत। देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स प्लस के इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस टू ए एक्स प्लस ए स्क्वेअर। एक्स स्क्वेअर दोन्ही साईडचे कॅन्सल झाले, आपण इक्वेट केले बाय इक्वेटिंग द कोएफिशियंट्स ऑफ एक्स अँड कॉन्स्टंट्स। इथं ए टू ए हे कोएफिशियंट्स आहेत, ते आपण टेन बरोबर इक्वेट केले आणि तो के जो आहे तो ए स्क्वेअर बरोबर इक्वेट केला। देअरफॉर ए इक्वल टू टेन अपॉन टू मीन्स ए इक्वल टू फाय, ए इक्वल टू फाय अँड देअरफॉर के इक्वल टू फाय स्क्वेअर इक्वल टू 25, मीन्स के ची व्हॅल्यू 25 आली जी आपण फाईंड केलेली आहे। नाव वी पुट दीज व्हॅल्यू इन द आवर इक्वेशन, देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स प्लस 25 मायनस 25 प्लस 2 इक्वल टू 2। आपलं जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ओरिजिनल त्याच्यामध्ये आपण ती व्हॅल्यू पुट केली प्लस 25 मायनस 25, देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स प्लस 25 विल बी अ कम्प्लीट स्क्वेअर ऑफ एक्स प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 25 प्लस 2 विल बी 23 इक्वल टू 0। नाव वी फाइंड द फॅक्टर्स ऑफ दिस, एक्स प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस अंडर रूट ऑफ 25 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0। इथं हा फॉर्म्युला यूज करा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए प्लस बी अँड ए मायनस बी या आयडेंटिटीचा यूज करा इथं। देअरफॉर एक्स प्लस 5 प्लस अंडर रूट नॉट 25 बट दॅट शुड बी 23 प्लस अंडर रूट 23 इन सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस 5 मायनस अंडर रूट 23 इक्वल टू 0। या टू ब्रॅकेटपैकी वन ब्रॅकेटची व्हॅल्यू कंपल्सरी 0 असेल, देअरफॉर एक्स प्लस 5 प्लस अंडर रूट 23 इक्वल टू 0 और एक्स प्लस 5 मायनस अंडर रूट 23 इक्वल टू 0। देअरफॉर एक्स इक्वल टू मायनस 5 मायनस अंडर रूट 23 और एक्स इक्वल टू प्लस 5 मायनस 5 एक्स और एक्स इक्वल टू मायनस 5 प्लस अंडर रूट 3 मीन्स दीज आर द सोल्यूशन्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन। मायनस 5 प्लस रूट 3 आर द सोल्यूशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स प्लस 2 इक्वल टू 0। या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे सोल्यूशन आहेत बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनं। या मेथडचा यूज करून हे एक्झाम्पल्स जे आहे ती या टाईपनं सॉल्व करता येतात। थँक्यू।